नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संच बत्तीस बघणार आहोत यातला पहिला प्रश्न बघूया संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून चारशे अंडी पंधराशे रुपयांना आणली त्यासाठी वाहतूक खर्च तीनशे रुपये आला त्यातील पन्नास अंडी खाली पडून फुटली उरलेली अंडी त्याने पाच रुपयास एक याप्रमाणे विकली त्याला फायदा झाला की तोटा आणि किती बघा आता या ठिकाणी चारशे अंडी पंधराशे रुपयांना आणली म्हणजे खरेदी किंमत पंधराशे रुपये झाली परंतु ती अंडी आणण्यासाठी वाहतूक खर्च लागला तीनशे रुपये म्हणजेच एकूण खरेदी किंमत कशी येणार पंधराशे रुपये अधिक तीनशे रुपये ही झाली त्याची एकूण खरेदी किंमत बघा या प्रकारे आपण मांडू शकतो चारशे अंडी खरेदी केली म्हणजे चारशे अंड्यांची खरेदी किंमत झाली पंधराशे रुपये परंतु ती अंडी आणण्यासाठी वाहतूक खर्च लागला तीनशे रुपये म्हणून एकूण खरेदी किंमत बरोबर पंधराशे अधिक तीनशे बरोबर अठराशे रुपये नंतर एकूण अंडी आपली चारशे होती परंतु त्यातील पन्नास अंडी फुटली म्हणून उरलेली अंडी बरोबर चारशे वजा पन्नास बरोबर तीनशे पन्नास अंडी नंतर आता जी उरलेली अंडी होती ती पाच रुपयांना एक याप्रमाणे विकली म्हणून विक्री किंमत बरोबर या ठिकाणी उरलेली अंडी होती तीनशे पन्नास तीनशे पन्नास गुणेला पाच बरोबर एक हजार सातशे पन्नास रुपये ही झाली विक्री किंमत नंतर या ठिकाणी आपण मांडू शकतो खरेदी किंमत बरोबर अठराशे रुपये विक्री किंमत बरोबर एक हजार सातशे पन्नास रुपये म्हणून या ठिकाणी खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला तोटा झाला म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत या ठिकाणी खरेदी किंमत अठराशे वजा विक्री किंमत एक हजार सातशे पन्नास बरोबर या ठिकाणी वजा बाकी केल्याच्या नंतर उत्तर मिळालं आपल्याला पन्नास रुपये म्हणून संतोषला पन्नास रुपयाचा तोटा झाला अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण आपण सोडवलं उदाहरण बघूया अब्राहम यांनी पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केला कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना सात हजार रुपये खर्च आला त्यांनी तो माल जर पासष्ट हजार रुपयास विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती या ठिकाणी पन्नास हजार रुपयांचा माल खरेदी केला म्हणजे पन्नास हजार रुपये झाली खरेदी किंमत परंतु ह्या पन्नास हजार रुपयाच्या खरेदीवर त्यांना वाहतूक खर्च लागला सात हजार रुपये म्हणून एकूण खरेदी किंमत प्रथम काढून घेऊ बघा या प्रकारे मालाची खरेदी किंमत पन्नास हजार रुपये वाहतूक खर्च लागला सात हजार रुपये म्हणून मालाची एकूण खरेदी किंमत बरोबर पन्नास हजार अधिक सात हजार बरो बरोबर सत्तावन्न हजार रुपये आता मालाची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे म्हणून मालाची विक्री किंमत बरोबर पासष्ट हजार रुपये आता या ठिकाणी खरेदी किंमत होती सत्तावन्न हजार आणि विक्री किंमत आहे पासष्ट हजार म्हणजे खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून या ठिकाणी आपण मांडून घेतलं या ठिकाणी जर खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे तर आपल्याला नफा झाला म्हणजे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणून हजार वजा सत्तावन्न हजार आपण वजाबाकी करून घेऊ या ठिकाणी पासष्ट हजार वजा सत्तावन्न हजार झिरो 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 पाचामधून सात जात नाही याच्याकडे गेल्यानंतर पाच या ठिकाणी पंधरा पंधरा वजा सात आठ पाच वजा पाच शून्य म्हणजे आठ हजार रुपये हा मिळाला नफा म्हणून या व्यवहारात आठ हजार रुपयांचा नफा झाला अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण सुद्धा आपण सोडवलं तिसरं उदाहरण बघूया अजित कौर यांनी साखरेचे पन्नास किलोग्राम वजनाचे एक पोते एक हजार सातशे पन्नास रुपया सांडले साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर प्रति किलोग्राम बत्तीस रुपये दरांना विकावी लागली तर त्यांना किती रुपये तोटा झाला आता या ठिकाणी पन्नास किलोग्राम साखरेचे पोते एक हजार सातशे पन्नास रुपयाला आणले म्हणजे एक हजार सातशे पन्नास रुपये काय झाली त्या साखरेची खरेदी किंमत या प्रकारे मांडून घेऊया बघा या ठिकाणी पन्नास किलोग्राम साखरेची खरेदी किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये नंतर साखरेचे भाव कमी झाल्यामुळे ती साखर प्रति किलोग्राम बत्तीस रुपये दराने विकली म्हणून साखरेची विक्री किंमत बरोबर या ठिकाणी बत्तीस ही प्रति किलोग्राम साखरेची किंमत गुन्हेला आपण साखर घेतली होती पन्नास किलोग्राम म्हणून या ठिकाणी बत्तीस गुन्हेला पन्नास बरोबर सोळाशे रुपये ही झाली त्याची विक्री किंमत आता या ठिकाणी खरेदी किंमत होती एक हजार सातशे पन्नास रुपये विक्री किंमत आहे सोळाशे रुपये म्हणून खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत कमी आहे म्हणून या ठिकाणी तोटा झाला म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत वजा बाकी करून घेऊ एक हजार सातशे पन्नास वजा सोळाशे झिरो पाच वजा शून्य पाच सात वजा सहा एक आणि या ठिकाणी शून्य म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला दीडशे रुपये म्हणे म्हणून अजित कौर यांना दीडशे रुपयांचा तोटा झाला या प्रकारे आपण हे तिसरं उदाहरण सुद्धा सोडवलं अशा प्रकारे आज आपण सराव संच बत्तीस मधील एक दोन व तीन प्रश्न सोडवले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद